आमंत्रित करणार आहोत हिरो ऑफ द डे श्री निखिल वागळे. तुम्ही कायम लोकांना प्रश्न विचारता, याचं उत्तर द्या, तिकडे वळूया, ह्याच्यानंतर मी येतोच आहे. तसं या सगळ्यांनंतर आम्ही तुमच्याकडे येतो आहोत आणि असं विचारतो आहोत की ज्या वेळेला तुम्ही बिनधास्त अगदी प्रश्न विचारलेत काही काही व्यक्तिमत्वांना, तेव्हा तुमच्या पायाला घाम नाही का फुटला? म्हणजे उदाहरण घेऊया बाळासाहेब ठाकरे यांचं. घाम अजिबात फुटला नाही, कारण हा प्रश्न बाळासाहेबांना जे मी प्रश्न विचारले ते अनेक वर्ष मला त्यांना विचारायचे होते. 1980 साली मी त्यांची पहिली मुलाखत घेतली होती, जी स्वतः बाळासाहेबांना खूप आवडली होती. ती मुलाखत लिहून दाखवा. 1980 साली माझं वय हे किती होतं बघा, माझं वय 20 वर्षाचं होतं. त्यावेळेला बाळासाहेब म्हणाले, तू लहान आहेस, ही तुझी पहिली मुलाखत आहे, तू मला लिहून आणून दाखव. मी सुंदर अक्षरामध्ये ती मुलाखत लिहून काढली, बाळासाहेबांना दाखवली. बाळासाहेबांनी तिच्यामध्ये एका शब्दाचाही फरक केला नाही, आपली लफ्फेदार सही ठोकली. आणि तुम्हाला सांगतो, तुला मी एक भेट देणार आहे असं म्हणाले. त्यावेळी मीनाताई सुद्धा होत्या. आणि त्यांनी काय भेट दिली असेल मला, तर स्वतःचं व्यंगचित्र काढून दिलं. ही त्यावेळेला भेट दिली होती. त्यानंतर अनेक वर्ष तुम्हाला माहिती आहे मध्ये काय झालं, आमचं किती प्रेम होतं वगैरे वगैरे. आणि मला बाळासाहेबांची दुसरी मुलाखत घ्यायची संधी मिळाली, ती 2012 फेब्रुवारीमध्ये, जी दुर्दैवाने बाळासाहेबांची शेवटची मुलाखत ठरली. तुम्ही असं म्हणाल की मधल्या काळात 1980 ते 2012 तुम्ही बाळासाहेबांची मुलाखत का घेतली नाही, तर या मधल्या काळामध्ये मातोश्रीच्या दुसऱ्या मजल्यावर जायची मला परवानगीच नव्हती. मला मी सतत विचारायचं, उद्धव ठाकरे ना, मला वर जाऊ द्या, अहो मला वर जाऊ द्या, बाळासाहेबांना भेटू द्या. ते म्हणायचे, तुम्ही वर जायचं नाही, तुम्ही इथे बसा, तुम्हाला काय ते ब्रेकफास्ट देतो, चहा देतो, जेवण देतो, पण वर जायचं नाही. मला खात्री होती की जेव्हा कधी मी बाळासाहेबांना भेटेन तेव्हा ते आपलं मन माझ्याकडे मोकळं करतील. मी उद्धव ठाकरेंना अट एकच घातली होती, मी प्रश्न कोणतेही देणार नाही बाळासाहेबांना. त्यांनी मला सांगितलं होतं प्रश्न द्या, मी म्हटलं मी कोणत्याच मुलाखतीत कोणालाच प्रश्न देत नाही. आणि मला खात्री आहे की मी कोणताही प्रश्न विचारला तरी बाळासाहेब त्याचं अगदी रोखठोक उत्तर देतील, कारण तो त्यांचा स्वभाव आहे. मी फक्त त्यांना सांगितलं की या रोखठोकपणामध्ये तुम्ही येऊ नका. मी त्यांना एकच अट घातली होती, मुलाखतीआधी 10 मिनिटं मला आणि त्यांना एकांतात द्यायची. कारण मला हे माहिती होतं, ती 10 मिनिटं आम्हाला मिळाल्यावर एकतर सांधा जुळेल किंवा सांधा जुळणार नाही. मी तुम्हाला सांगतो, बाळासाहेबांचे विचार काही असोत, मला पटोत न पटोत, पण या माणसामध्ये एक दिलदारी होती. ते मला म्हणाले, वागळे वागळे तुम्ही खूप वर्षांनी आलात. मी त्याला म्हटलं, बाळासाहेब तुम्ही मला वागळे आणि अहो जाओ कधीपासून करायला लागलात? मी 80 साली तुमच्या घरी आलो होतो तेव्हा तुम्ही मला अरे तुरे करत होतात, आजही तसंच अरे तुरे करा. त्यांनी माझा हात हातात घेतला आणि प्रेमाने दाबला. मला कळलं माझी मुलाखत आज चांगलीच होणार. आता कोणी बाळासाहेबांना थांबवू शकत नाही आणि आता कोणी मला थांबवू शकत नाही. मी माझ्या मनातला प्रश्न त्यांना विचारत होतो, मी सगळं विचारत होतो. आणि समोर बाळासाहेब होते आणि मी असा इथे होतो. माझ्या सुदैवाने उद्धव ठाकरे मागे बसले होते जे मला दिसत नव्हते. मी त्यांना राज ठाकरेंबद्दल विचारत होतो, मीनाताईंबद्दल विचारत होतो. दोन्ही प्रश्नांच्या वेळेला त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि ते इतकं मन मोकळेपणून बोलले की मलाच वाटलं, अरे आज हा 85 वर्षाचा 86 वर्षाचा माणूस आहे आणि अशा प्रकारे तो मन मोकळं करतोय, म्हणजे काहीतरी कोंडलेलं आहे मनामध्ये. ते राजबद्दल बोलताना त्यांच्या मनामध्ये अथांग प्रेम उफाळून आलं होतं, मीनाताईंबद्दल बोलताना प्रेम उफाळून आलं होतं. मी कृष्णा देसाईंच्या खुनापासून सगळे प्रश्न त्यांना विचारले. मुलाखत संपली, मुलाखती 1.5 तास जवळजवळ आम्ही बोलत होतो, 1.5 तास. मी तुम्हाला शेवटी सांगतो, शेवटी मला म्हणाले, अरे आता जाहीर सभेत बोलायलाच नको, आता आपण असं करूया, मी तुलाच मुलाखती देईन. हे त्यांचं वाक्य आहे, मी आता तुलाच मुलाखती देईन. आमचं असं ठरलं की त्यानंतर 4, 5, 6 मुलाखती करायच्या त्यांच्या व्यंगचित्रांबद्दल, इतर महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल. दुर्दैवाने 12 फेब्रुवारी 2012 ही मुलाखत झाली. त्यानंतर बाळासाहेबांची माझी कधीच भेट झाली नाही, त्या मुलाखती कधी झाल्या नाहीत. त्यांनी मला परत बोलवलं होतं, तिथे मी जाऊ शकलो नाही आणि नोव्हेंबर महिन्यात बाळासाहेब गेले. आता आम्ही तुम्हाला प्रश्न विचारण्याऐवजी त्यामधले एक उज्ज्वल निकम जे आहेत त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तर मी माईक त्यांच्याकडे देतो. हे जरा उलटं होतं असं तुम्हाला वाटत असेल कदाचित. निखिल, आजचा सवाल मी कसाब नाही आहे.
तुमचा जो आजचा सवाल हा जो विशेष राजकारणावरती असतो अनेक समाजसेवकांना, आणि प्रश्न विचारण्याची तुमची जी खुबी आहे, काही वेळेला दोन्ही हात तुम्ही ठेवून प्रश्न विचारत असतात, काही वेळेला खुर्चीवरून थोडस उचकल्यासारखं करत असतात. त्यांचं म्हणणं बरोबर आहे की मी असा उसळत असतो, ते उचकत असतो म्हणाले, उसळत असतो. मला राग येत असतो, मी तुम्हाला खरंच सांगतो. आणि हा प्रश्न मला सर्वत्र महाराष्ट्रात विचारला जातो, निखिल वागळे तुम्हाला राग का येतो, मला याचा कंटाळा आलाय. म्हणजे हे सगळं जे होतं, म्हणजे मी सांगतो तुम्हाला, मी प्रामाणिकपणे सांगतो, आजच्या सवालमध्ये जे काय होतं ते नाटक नाही, ते इथून पोटातून आलेलं असतं. आणि तिथे जे मी प्रश्न विचारतो ते मी लोकांचा प्रतिनिधी म्हणून विचारतो. मी तुम्हाला खरंच सांगतो उज्ज्वल निकम, तुम्हाला माहिती आहे, म्हणजे मी सांगायची गरज नाही, राजदीपला माहिती आहे, इतकी वाईट अवस्था आहे, इतकी वाईट अवस्था आहे महाराष्ट्रामध्ये. रोज आजचा सवाल केल्यावर जेव्हा मी 11 वाजता बाहेर येतो तेव्हा मला गटार साफ करून बाहेर आल्यासारखं वाटतं. मी लोकांना विचारतो मी काय करू, मी काय करू, मी आक्रोश करतोय, म्हणजे हा आक्रोश आहे. मी तुम्हाला सांगतो, पण तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही एक जनतेसमोर असं एक भेसूर चित्र निर्माण करत आहात की राजकारण हे क्षेत्रच वाईट आहे, चांगल्या माणसांनी येऊ नये, वाईट लोकांचा अड्डा आहे, असं मी चित्र नाही असं चित्र निर्माण होत आहे, याला जबाबदार कोण? मला राजकारणाविषयी अजिबात घृणा नाही. राजकारणामध्ये चांगली माणसं अनेक आहेत हे मला माहिती आहे, आणि त्यांचं कौतुक करायला कंजूसी दाखवतात. मी कंजूसी नाही दाखवत, कौतुक करत नाही त्यांचं. मी चांगल्या माणसं तिथे बाजूला बसलेत त्यांना विचारा, त्यांचं धोरण वेगळं नाही, त्या राजकारणात आहेत, त्यांचे माझे मतभेद असले तरी त्या गरिबांसाठी भांडतात, याचं मी कौतुक करतो. मेधा पाटकर हा सत्सद विवेकाचा आवाज आहे असं म्हणतो. मी कोणाचं कौतुक करू? जमिनी खाणाऱ्या, पैसे खाणाऱ्या, पाणी लुटणाऱ्या राजकारणांचं कौतुक करू? सगळ्या नाही, पण राजकारणातही काही चांगल्या व्यक्ती आहेत. राजकारणात चांगल्या व्यक्ती आहेत हे मान्य आहे मला, दुर्दैवाने त्या कमी आहेत. योगेंद्र यादव माझे मित्र आहेत, ते एकदा मला बोलता असं म्हणाले, राजकारण ही खरंच सुंदर गोष्ट आहे, ती आपण विद्रूप करून टाकलेली. मी हा विद्रूप चेहरा दाखवतो आणि मला असं वाटतं की जे डांगेंनी राजकारण केलं, जे SM नी राजकारण महाराष्ट्रामध्ये केलं, जे यशवंतरावांनी केलं, जे मेधा पाटकर करतायत, असं लोकाभिमुख राजकारण करायला पाहिजे, पैशाचं राजकारण नको. सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं की पत्रकार जास्तीत जास्त मित्र मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, आणि म्हणून पत्र नवे मित्र अशी पण एक संज्ञा महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. निखिलचं वैशिष्ट्य असं आहे की त्याने डेल कार्नेजीचं पुस्तक उलटं वाचलंय. डेल कार्नेजी म्हणला होता हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल, निखिल वागळेंनी पुस्तक लिहिलं तर ते म्हणतील हाऊ टू मेक एनिमीज अँड स्टील विन पीपल. फक्त मला निखिलला एवढंच विचारायचं आहे की ती वेळ वगळता, त्या मुलाखती वगळता, तू वृत्तपत्रीय व्यवसाय वगळता, त्यांचे कमिटमेंट वगळता, तू बाकी काय करतोस? नाही, खरं तर टेलिव्हिजनमध्ये आल्यापासून गेल्या 5 वर्षात स्वतःचा असा वेळ खूप कमी मिळालेला आहे. म्हणजे सकाळी उठून कुमार गंधर्व ऐकणं किंवा भीमसेन जोशी ऐकणं हा माझा आनंद आहे. एखादं चांगलं पुस्तक वाचणं हा माझा आनंद आहे. फिल्म्स बघायला मला, माझी बायको मीना ही अनेक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला जाते, तो तिचा विषय आहे. मला जावंसं वाटतं, फिल्म्स बघाव्याशा वाटतात, हे सगळं मला कधीतरी करायचं आहे. आणि मला आज सगळ्यात मोठा आनंद होतो कारण हे पुस्तक निघतंय. किमान 6-7 पुस्तकांच्या कल्पना, कादंबऱ्यांच्या कल्पना असतील किंवा इतर पुस्तकांच्या मनात, माझ्या मनात घोळतायत. ते कुठेतरी टिपून ठेवायचं आणि नंतर निवृत्त झाल्यावर 5-6 वर्षांनी ते सगळं लिहायचं असा विचार आहे. पण टेलिव्हिजनच्या दुनियेमध्ये वेळ मिळणं कठीण जातं, कारण मी सकाळी उठतो, त्यानंतर जी फोन यायला सुरुवात होते ती संध्याकाळपर्यंत चालते. पण मी तुम्हाला सांगतो, माझी टीम इतकी गुणी आहे, इतकी टॅलेंटेड तरुण मुला पत्रकार. आणि मगाशी हेटे साहेब म्हणाले की नैतिकता, मी तुम्हाला सांगतो मी माझ्या तरुण मुलांमध्ये जी नैतिकता बघतो ना, मला असं वाटतं की या देशाला भवितव्य आहे. खूप खूप आहे. आणि मला जेव्हा जेव्हा निराशा येते कुमार, म्हणजे आजचा सवाल करून मला निराशा येते, मला असं वाटतं की मी जे काय मला करायचं आहे माझ्या आवडीचं ते करीन, पण जेव्हा महाराष्ट्रातल्या या गोष्टी किमान कमी होतील तेव्हाच मी तो वेळ काढीन, आणि त्यामध्ये मला खंत नाही. तुम्ही जी एक व्यक्ती नव्हे संस्था बनलात आणि त्या संस्थेमध्ये ह्या
मीडियाच्या एकूण बदलत्या वातावरणामध्ये एक न्यायाधीशाची भूमिका या आजच्या सवालमधून स्वतःकडे म्हणा किंवा आयबीएन आणि लोकमतकडे म्हणा घेतलीत. दबाव गटाची भूमिका आहे, दबावाची भूमिका आहे. अजिबात न्यायाधीश नाही, मला पूर्ण सत्य समजलंय असा माझा दावा नाही. आणि इथे बसलेले पत्रकार आहेत, कुमार केतकर आहेत, राजदीप सरदेसाई आहेत. म्हणजे कुमार केतकर आमच्या आधीच्या पिढीचे आहेत, 10-12 वर्षांनी ते माझ्यापेक्षा मोठे आहेत. त्यांनी जे केलं, जगन फडणवीसने जे केलं, दिनू रणदिवेने जे केलं, इंग्लिशमध्ये निखिल चक्रवर्तींनी जे केलं, प्रभात जोशींनी केलं, पी साईनाथनी जे केलं, आणि टेलिव्हिजनमध्ये ह्या माणसांनी मला टेलिव्हिजनमध्ये आणलं, राजदीप सरदेसाई, त्यांच्याकडे बघून म्हणजे मला पूर्वी वाटायचं अरे रोज आपण शत्रू करतो आणि मग दुसऱ्या दिवशी या माणसांशी कसं बोलायचं. म्हणजे ज्यावेळेला मी प्रश्न विचारतो तेवढ्याच प्रामाणिकपणे विचारतो. दुसऱ्या दिवशी सकाळी फोन करून त्यांना सांगतो की बाबा रे माझं काम मी केलं हे मला राजदीप सरदेसाई, करण थापर यांच्याकडून कळलं टेलिव्हिजनमध्ये. कारण वर्तमानपत्रापेक्षा टेलिव्हिजनमध्ये वावरणं हे कठीण आहे. तुमची ग्रेट भेट झाली तर तुम्हाला समोर कोण मिळायला पाहिजे, तुमच्या समोर कोण पाहिजे मुलाखत घेणारा? असा काही माझा चॉईस नाही, कोणी माझी ग्रेट भेट होईल असं मला वाटत नाही. याचं कारण मी ग्रेट नाही मुळामध्ये, मी एक साधा पत्रकार आहे, त्यामुळे ती माझी अपेक्षाही नाही. पण मला वाटेल ते प्रश्न विचारले त्याचे उत्तर द्यायला येतं, कारण खरंच बोलायचं असतं त्यामुळे खूप सोपं असतं. जर तुम्ही पत्रकार किंवा एक प्रसिद्ध मुलाखतकार झाला नसता तर तुम्ही काय म्हणला असता? खरं सांगू का, मला पत्रकारितेशिवाय काहीच येत नाही. मला लहानपणापासून शाळेमध्ये लिहायचं होतं, मी लिहित होतो, कविता करत होतो. मग जेपींच्या चळवळीच्या बरोबर बिहारला गेलो, 6 महिने बिहार पाहिला, इथे येऊन त्यावर माणूसमध्ये लिहिलं, आंध्र प्रदेशच्या वादळामध्ये गेलो. मला आयुष्यात पत्रकारितेशिवाय काहीच येत नाही. आणि मला 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 ना लहानपणी जेव्हा वडिलांनी मला कानाखाली आवाज काढली होती, मी माझे वडील इंजिनियर होते आणि त्या काळामध्ये म्हणजे 1972-73 साली घरामध्ये इंजिनियर किंवा डॉक्टर व्हावंच एवढंच होतं. मी जेव्हा म्हटलं ना मला लेखक व्हायचं आहे तेव्हा खाडकन कानाखालीच आवाज निघाला. मी बिहारला गेलो आणि माझी खरी शाळा आणि कॉलेज बिहार होतं हे लक्षात घ्या. बिहारनी मला खरा भारत दाखवला. आणि त्यानंतर जेपींशी माझा संपर्क आला आणि माझ्या असं लक्षात आलं या चळवळीत आपण काही बसणार नाही. याचं कारण जे अतिशय पराकोटीचं स्वातंत्र्य लागतं बोलायचं आणि लिहायचं ते कोणतीही चळवळ देत नाही, मग ती प्रतिगामी चळवळ असो किंवा पुरोगामी चळवळ असो. मी आविष्कार स्वातंत्र्यावर माझं पराकोटीचं प्रेम आहे. म्हणजे माझा सगळा झगडा जो आहे ते आम्हाला लिहिता आलं पाहिजे, आम्हाला बोलता आलं पाहिजे, आम्हाला एक्सप्रेशन पाहिजे, यासाठी झगडा आहे सगळा. आणि त्याचा अधिकार आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिला आहे, तेवढा तुम्ही आमचा जपून ठेवा, एवढंच माझं म्हणणं आहे. सर, जे स्वातंत्र्य तुम्हाला हवं ते आयबीएन लोकमतनी दिलंय, म्हणून राजदीप सरांना मी विनंती करते की तुम्ही एक प्रश्न विचारा. तुझ्या स्वप्नात जर कोणी तुला सांगितलं एक असा एक व्यक्ती याची तुला मुलाखत घ्याविषयी वाटते, कुठला तो व्यक्ती आहे? म्हणजे खूप लोकांच्या मुलाखती आहेत, अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन म्हणायचं तर मला बराक ओबामाची पण मुलाखत घ्यायला आवडेल. मी नारायण मूर्तीची मुलाखत घेतली आहे. मला रतन टाटाची पण मुलाखत घ्यायला आवडेल. मला मी सांगतो कोण आहे एक माणूस, म्हणजे जो माझ्या तरुणपणचा भारतातला हिरो होता. मला चारू मुजुमदारची मुलाखत घ्यायला आवडली असती. मला चे गवेराची मुलाखत घ्यायला आवडली असती.